शिर्डी येथे संभाजी ब्रिगेडतर्फे भव्य बिझनेस कॉन्फरन्सचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. संभाजी ब्रिगेड ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना असून यामध्ये शेतकरी हितासाठी आंदोलन, मराठा आरक्षण, महामानवांची बदनामी करणाऱ्यांविरोधात आंदोलनं, मोर्चे तसंच समाजाच्या हितासाठी वेळप्रसंगी आंदोलनं करणारी आक्रमक संघटना म्हणून या संघटनेची ओळख आहे. ही संघटना आता तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी बिझनेस कॉन्फरन्सचं आयोजन करून उद्योग व्यवसाय करून मराठी तरुणांना आर्थिक सक्षम करण्याकडे वाटचाल करीत आहे. वैचारिक संघटना म्हणून महाराष्ट्रामध्ये ही संघटना नावारूपास येत असून या बिझनेस कॉन्फरन्सचं उद्घाटन शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमणे, मुख्याधिकारी सतीश दिघे तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले, प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बिझनेस कॉन्फरन्सच्या पहिल्या सत्रामध्ये अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उद्योजक किरण चव्हाण, अभिजित शिंदे, अजय सिंह, सत्यजित तांबे, प्रवीण गायकवाड, विजय कोते यांनी आपली मनोगत व्यक्त केली. अपर जिल्हाधिकारी कोळेकर उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपण नोकरी करण्यापेक्षा आपण उद्योग का करावा. आज नोकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. परदेशात आपले युवक युरोपियन देशात नोकरी मिळवतात. आपण उद्योग का करावा. उद्योगावरती आर्थिक सक्षम उभा राहू शकतो. शेतव्यवसायाकडे सातत्य असेल त्यातूनच मिळणाऱ्या उत्पन्नातून खात्री पाहिजे आहे. आपली शेती ही पावसावर अवलंबून आहे. आपण नोकरी न मागता आपण नोकऱ्या देणारे तयार करणे हे या बिझनेस एक्सपोचे मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं. आपल्या अंतर्मनानं काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या तर आपल्या मनात निर्माण झालेली शक्ती हे काहीतरी नवीन घडू शकते असंही ते म्हणाले. या दरम्यान उपस्थित मान्यवरांचे सन्मान करून राज्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट शेतकरी या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये दिलीप वाघचौरे, दादासाहेब मेचे, राधाकृष्ण गुळवे, मंजुश्री गुळवे, पंकज लोढा, बसवराज शिंदे, संतोष सुर्वे, योगेश सदाफळ, सामाजिक क्षेत्रामध्ये मुन्नाभाई शहा, दशरथ तुपे, शेतकरी क्षेत्रामध्ये बाळासाहेब गोरे, शशिकांत पन्हाळे, पत्रकार क्षेत्रामध्ये दिलीप खरात, राजकुमार जाधव, रोहित टेके आदींना पुरस्कार देण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील बिझनेस कॉन्फरन्सला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की संभाजी ब्रिगेड ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून समाजामध्ये कार्य करत असते. दशरथ गव्हाणे हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तालुक्यात चांगलं काम करतायत. दशरथ हे आमचे जरी नातेवाईक असले तरी त्यांनी कुठलाही लाभ घेतला नाही. वेळप्रसंगी ते आमच्या विरुद्ध भूमिका घेत असतात. त्यांनी आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीचा अर्ज भरला नाही. त्यातून हे दिसते की त्यांना सामाजिक आवड आहे. त्याच सामाजिक आवडीतून आज त्यांनी बिझनेस कॉन्फरन्स घेत तालुक्यातील मुलांना बिझनेसमध्ये उतरण्याची संधी दिली आहे. पुढील बिझनेस कॉन्फरन्स शिर्डी येथील एमआयडीसीमध्ये घेऊ असंही विखेंनी सांगितलं. या बिझनेस कॉन्फरन्सची सुरुवात एक नवीन औद्योगिक तिकडं शिर्डी उघडत आहे याची सुरुवात आपण केली. संभाजी ब्रिगेडने हा विचार आणला त्याबद्दल दशरथजी मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसा कलाकार माणूस होतो. त्यांनी फार सुरुवातीपासून सुरुवात जेव्हा केली एक सर्वसामान्य घरातून हळूहळू प्रोस्थेसिसमध्ये उतरला, दिव्यांगांना साहित्य देण्याचं काम केलं आणि धडपड करत तसा माझा तो नातेवाईक लागतो. पण तो कधी माझ्यावर पट्ट सांगता येत तिथंच भाषण त्याच्या हातात माहिती दिला तो माझ्यावर टीका करतो कधी कधी म्हणून त्याला आवरा लागते. संभाजी ब्रिगेडची ट्रेनिंग घेतो त्याला काही पर्याय नाही. त्याला काही करू शकत नाही अध्यक्ष महोदय की संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तुम्ही असे निर्माण केले की कधी कधी म्हणतो बाबा हा मुद्दा घेऊ नको भाषणात. पण घडी उठला पण त्याला आवरा लागतो. शेवट नाही बाबा माझ्या नको म्हणून थांबतो. पण आपण अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम घेतला अध्यक्ष. आपण वेळ दिला आणि दशरथ असंच काम तू करत राहा. वैशिष्ट्य हे दशरथच्या कामाचं की एवढे वर्ष काम करून देखील कधी राजकारणामध्ये कुठल्या ग्रामपंचायतचा फॉर्म भरला नाही. याचाच अर्थ निस्वार्थ भावनेने दशरथ काम करतो आणि म्हणून साहेबांचा आशीर्वाद दशरथच्या पाठीमागे कायम राहील. कायम असंच काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तू चालू ठेव. समाजाचे प्रश्न मांडणारा देखील व्यक्ती आपल्याला आपल्या परिसरामध्ये लागेल आणि म्हणून आज हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच. उद्या जरी विजयादशमी असतील तरी सुद्धा आपल्या या प्रदेश उपाध्यक्षाचा वाढदिवस पण आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दशरथ गव्हाणेचा सत्कार वाढदिवसाचा केक आणला आहे. हेच वैशिष्ट्य संभाजी ब्रिगेडचं. एकदम कमी बजेटमध्ये कार्यक्रम असतो सर. त्यामुळे दशरथचा वाढदिवस आहे. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करेल की मी पण येतो. माझं भाषण झाल्यानंतर आपण मिळून दशरथचा सत्कार करू. किती वर्षात झाले का. या दरम्यान आमदार सत्यजित तांबे म्हणाले की आपण 500 जणांना उद्योगाचं योग्य प्रशिक्षण दिलं तर त्यातून उत्कृष्ट उद्योजक तयार होण्यास मदत होईल. एखादा छोटा व्यवसाय चालू केला तर त्याच्याच बाजूला तोच व्यवसाय केला जातो हे चुकीचं आहे.
जो व्यवसाय आपण करणार आहोत त्या व्यवसायाची आपल्याला पूर्णपणे माहिती असणं दर्जा प्रामाणिकपणा व्यवसायात असला पाहिजे तरच व्यवसायाची प्रगती ही नक्की होते असं त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं. तुम्हाला असे 500 लोक जर मिळाले की जे सिरियस उद्योजक होण्याची त्यांची तयारी आहे तर आपण अशा 500 लोकांना तयार करून आपण त्यांना हँड होल्डिंग करून त्यांचं ट्रेनिंग घेणं त्यांचा हिशोब तपासणं त्यांना एक CA देणं त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं त्यांना व्यवसाय निवडण्यासाठी देखील मार्गदर्शन करणं. कारण बहुतांशी वेळा आपण पाहिलेले की शेजारच्यानी वडापावची गाडी टाकली आणि त्याचं चालायला लागलं एवढे चहा आल्यानंतर किमान 100 प्रकारची चहा आलेली आहे करून चालत नाही. आपल्याला आपली स्पेस शोधली पाहिजे आपल्याला आपला धंदा शोधला पाहिजे आणि तो व्यवसाय करत असताना आपण अतिशय प्रॅक्टिकल असलं पाहिजे. व्यवसाय हा इमोशनल गोष्ट नाही याच्यामध्ये भावनांना कुठेही जागा नाही भावनांना अजिबात संधी नाही. रतन टाटा इथं आपण त्यांना आज तर प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी साईंच्या पुण्यभूमीत संभाजी ब्रिगेडतर्फे बिझनेस कॉन्फरन्स आयोजन केलंय. मागील 75 वर्षांचा अभ्यास केला तर मराठी माणसांमध्ये उद्योग व्यवसाय करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. आम्ही चळवळीमध्ये काम करून प्रचार प्रसार करत असतो विविध गोष्टींवर व्याख्यानं देतो आम्ही एक सामाजिक काम सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिशा नवा विचार बिझनेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून देत असतो. 2018 पासून याची सुरुवात संभाजी ब्रिगेडनं केली आहे. महाराष्ट्रातील समाजाचं अर्थकारण उंचवावं मराठी बांधवांकडे पैसा यावा त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. आज शिर्डी येथे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिझनेस कॉन्फरन्स संभाजी ब्रिगेडने आयोजित केली आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की देशाच्या मागच्या 75 वर्षाचा अभ्यास केला तर जे अर्थकारण बदललं पाहिजे होतं जी उद्योजकता निर्माण झाली पाहिजे होती मराठी माणसामध्ये मुख्यतः ती आम्हाला काही झालेली दिसत नाही. मुख्यतः आपल्या बहुतेक लोकांचे प्रश्न की आर्थिक आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेस चळवळीमध्ये काम करतो त्यावेळेस आमच्या महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार करतो इतिहासातल्या गोष्टीवर आम्ही व्याख्यानं ठेवतो परंतु मूळ जो समाज आहे त्याचं मुख्य प्रश्न आर्थिक आहे उद्योजकता आहे व्यावसायिकता आणि त्याची प्रेरणा मिळावी म्हणून एक सामाजिक चळवळीमध्ये अशा प्रकारचं आम्ही काम सुरू केलं. कारण बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे शेती परवडत नाही आहे आणि अर्थकारणामुळं अनेक समस्या निर्माण होतात. म्हणजे अगदी शेतकरी आत्महत्येचं प्रमाण प्रचंड मोठं आहे महागलेलं शिक्षण एक समस्या आहे आणि याच्यावर उपाय जर शोधायचं म्हटलं तर बरेच वेळा बरेच अनेक उपाय सरकारच्याकडून केले जातात परंतु ते पुरेसे होत नाही आहे. आणि म्हणून मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी नवी दिशा नवा विचार बिझनेस कॉन्फरन्स याच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड 2018 समाजाचं अर्थकारण उंच व्हावं त्यांना पैसा मिळावा त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं याच्यासाठी आम्ही हे काम करतो. या कार्यक्रमाचं आयोजन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे डॉ सतीश गाडेकर संतोष बागडे साहेबराव कुदळे यांनी केले तर राजेंद्र खोजे नानासाहेब कुठे ऋषिकेश मोरगे बाळासाहेब निपुंगे अथर्व कोते अभिषेक जाधव अजित मुजमुले अनिकेत तुपे जय जाधव आकाश कोते हर्षल कोते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इंजिनियर मुकुंद भोर यांनी केलं. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ राहता.